तो मित्रांनो हे आपला लावून झालेला आहे, जास्त कलर नव्हतं आमच्याकडे, तर एक पिंक आणि एक येलो कलरचा एक केलाय आणि अशा प्रकारे हे झाला झाला पट्टीवर नमस्कार मित्रांनो, मी रोहित, माझ्या अगोरागो रोहित यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. काय मग मंडळी, कशी आहे सर्व? ठीक आहेत ना? तर मित्रांनो, दिवाळी आली आहे जवळ, तर आज आम्ही नेहमी दरवर्षी विकत कंदील घेऊन येतो आणि लावतो, तर आणि काय त्या ऑफिस वगैरे असतो तर त्यावेळेस वेळ पण नाही भेटायचा. तर यावेळी आम्ही विचार केला आहे की एक कंदील बनवूया आपण आणि तो आपण दरवाजाच्या इथे लावूया. तर असंच बसलो होतो, तर टीम पण माझी आहे, तर ते पण रेडी झाले आहेत की आपण खरंच कंदील बनवायचं. तर आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी अंगणामध्ये बाहेर लाईट लावले आहे आणि आम्ही बसलो आहे, चटई आतरून बसलो आहे. मी सर्वजण आहेत, काय काय लागणार आहे ते सर्व आज मी उत्तनवरून घेऊन आलो आणि आता इथे बसलो आहे. आता तेच प्लॅनिंग चाललं आहे की कंदील कशाप्रकारे बनवायचं, आता सिम्पल असेल तो वाला बनवणार आहेत. तर चला बघूया कशा प्रकारे कंदील बनवत आहे आणि कसा बनत आहे ते पण आपण बघूया. काम चालू केलेलं आहे सायलीनी, तर गोटी पेपर आहेत आणि हा कार्ड पेपर घेतला आहे, 10 कलरचे आहेत आणि हा ॲक्च्युली डार्क आहे, हा लाईट कलर आहे आणि हा येलो कलर आहे. गमची बॉटल आहे आणि प्रणय काय बनवत आहे, प्रणयनी फूल बनवलं आहे मस्तपैकी छानपैकी. म्हणजे हाय टॅलेंटेड ग्रुप पोरं आहेत माझ्या ग्रुपमध्ये, म्हणजे कंदील नक्कीच होणार आहे. आज एक सॅम्पलसाठी एक कंदील बनवला आहे, तर अशा प्रकारे बनवणार आहेत आम्ही कंदील, पण थोडा काय डिफरंट असेल, थोडी डिझाईन वगैरे हे करणार आहेत. आणि एक स्टारवाला पण कंदील बनवला होता आज मी दुपारी, मला बघू जमतं आहे काय. दाखव प्रणे, एक ड्रॉइंग बुक होती तर त्याचे पेज फाडून बनवलं होतं, तर जमतं आहे थोडाफार. तर आता फायनली बनवायचं आहे आपल्याला, तर आता तयारी चालू आहे. तर चांगली लाईन वगैरे मारून घेतले, कुठे काय डिझाईन वगैरे बनवायचे आहे ते. आमची प्रांजल पण आम्हाला मदत करायला आली आहे, उमऱ्याचं झाडालाच बल्ब लावला आहे आणि इथेच खाली बसलो आहे. काम चालू झालं आहे, लोकांचा फटाफट करतायत, त्यांना सांगितलं आहे आज पूर्ण कंप्लीट झाला पाहिजे. मनस्वी गम हे नको करूस तू, आपल्याला गम लागणार आहे, कमी आहे गम, आधीच दुपारी संपवलं सुनी. हां, दगम आपल्याला अजून पाहिजे. तर सायली डिझाईन काढताय त्या पेपरवरती, तर ॲक्च्युली हे नंतर आम्ही कट करणार आहेत, हे जे बॉक्स त्रिकोणी वगैरे. अरे दिल पहिला काढलाय सायलीनी, हे कट करणार आहे आणि याच्यावरतून ती मनस्वी तुम्हाला कंदील दे. हां, मग अशी डिझाईन लावणार आहे का. आणि हे कट यासाठी करणार आहे की बाहेर उजेड आला पाहिजे ना त्यासाठी. तर प्रणीला पण एक दुसरा काम दिला आहे डिझाईन काढायचा, तर तो त्याचं काम चालू केलं आहे त्यांनी. प्रांजल कैची तुझ्या हातामध्ये काय, तू काय कापतेस? ती शॉकमध्ये झाली. प्रांजल आणि मनस्वी तुम्ही फक्त बसून ना, मस्ती करू नका, तेच आमच्यासाठी मदत आहे. ही कोणती मदत आहे? ही इझी मदत आहे, तुम्ही घ्या. दिवाळी म्हटलं तर फराळ वगैरे चालू झालंय, मंजली बनवत आहे. हे सर्व खाऊन ठेवलंय डब्यामध्ये, हे डब्यामध्ये शंकर पाल्या होत्या पण हे लोकांनी खाऊन ठेवलंय. मला वाटतं म्हणून हसतायत तुम्ही, खाली डब्बा मला काय नाही. प्रांजल तुम्हीच जास्ती खाल्यात ना, हे चला कामावरती कॉन्सन्ट्रेट करा फटाफट. फेविकॉल आणला पाहिजे होता ना, पकडून ठेव थोडस, असं थोडा वेळ असंच पकडून ठेव. हा जास्त चिपकव ना, हा ते टोक वरती नको घ्या, आतमध्ये पर्यंत पूर्ण घे. हा असं चिपकव, चिपकेल मग.
दाखव झालं ना, थोडं सुकेल ना तिथे होईल बरोबर। दाखव तर एक प्राण्यांनी बनवलाय तशी डिझाईन आपल्याला या साईडला वरती लावणार आहेत इथे, तशी डिझाईन आपल्याला या साईडला इथे वरती लावणार आहेत। प्रणय एक पिवळा आणि एक हा पिंक कलर असे एक 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 लावूया आपण, ठीक आहे। ते डिझाईन काढून घेतलं त्याच्यावरती, आता हे शेप जे काढल्यात ना ते आता आपण कट करून घेऊया। हा तुझा की प्रांजल आधी कचरा केला आता साफ करायला लागले। आपण हे शेप कापले होते तर त्याच्यावरती कलरफुल प्लास्टिक लावलाय, कलरवाले प्लास्टिक लावलाय, तर तुम्ही बघू शकता रेड येल्लो ग्रीन हे तीन कलर होते, तर ते लावून घेतलं याच्यावरती। तर हे बघू शकता असेवाले प्लास्टिक लावलेत मनस्वी कलरफुल मागच्या साईडने। आता आपण याला रोल करणार आहोत, गोल करणार आहे, अशा प्रकारे गोल करून चिपकवायचं आहे। आपण हे छोटे छोटे असे केले होते ना डिझाईनसाठी, तर आत्ता हे असं लावायचं आहे आपल्याला वरच्या साईडला। तुम्ही बघू शकता ही सायली लावते आहे पूर्ण लाईनीने। आता हेल्प करण्यासाठी अंजली पण आली आहे आम्हाला। तर मित्रांनो हे आपलं लावून झालेलं आहे, जास्त कलर नव्हतं आमच्याकडे, तर एक पिंक आणि एक येलो कलरचा एक केला आहे। आणि आता याच्या वरतून आपण झालरवाली डिझाईन करणार आहे, ही अशीवाली डिझाईन, ही मग पट्टी इथे लावणार आहे। मग आपला कंदील असा दिसेल। तर सायली ती डिझाईन करते तिथे, बघू शकता कशा प्रकारे ती बनवते। तिला माहित आहे कसं करायचं, लहान मुलांनी कैची नाही घ्यायची मनस्वी। तर आता हे आपलं कापून झालं आहे, आता एक रोल कर आपण गोल करून बघूया। का मस्त दिसतंय ना। तर आता आपण हे असंच चिपकवणार आहेत वर आपल्या कंदीलला, ते आपण चिपकूया आता त्याच्यावरती। लागेल ही पट्टी या साईडला घेतो तिथून केलं ना, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आम्ही चिपकवतो आहे। अरे वा मस्तपैकी चिपकवतात आहे। मित्रांनो आपला कंदील रेडी झाला आहे, तर आता फक्त आपण सर्व काही डिझाईन वगैरे लावले आहे, तर आता फक्त ते रोल करायचं आहे। तर कशा प्रकारे करताय ते दाखवतो मी तुम्हाला। मनस्वी मोबाईल पकड, असेच पकडून राहा, थोडा मोबाईल हलणार आहे कारण का मनस्वी आता ऑपरेट करते आहे। मध्ये मध्ये मनस्वीलाच दे दिला होता व्हिडिओ काढण्यासाठी। अशा प्रकारे झाला झाला पट्टीवर पट्टी मस्त बघू शकता आमचा कंदील रेडी झाला आहे। थोडीशी आता खालच्या साईडला झालर लावायचं आहे, आता खूप उशीर झाला आहे, तर हे झालरचं काम आम्ही उद्या करणार आहेत। आणि इथून थोडासा या साईडला डिझाईन राहिले आहे ते पण लावायचं आहे, ते बाकी सर्व काम आपण उद्या करूया। पण पहिला आता आपण बाहेर उजेड येतो आहे की नाही ते एक सॅम्पल बघूया,
कशा दिसत आहे ते आता ओट्यावरती आलोय तर आता बघायचं आपल्याला कसा वाटतो आपला कंदील वाव मस्त वाटतोय फुल लाईट उजेड पण येतो ना बाहेर कंदील तर रेडी झालाय थोडीशी डिझाईन वगैरे बाकी आहे तर ते आपण उद्या करूया तर मित्रांनो कालचा कंदीलचा राहिलेला पेंडिंग काम तो आज आम्ही सकाळी केला आहे आणि थोडी खालच्या बाजूला थोडेसे गिफ्टवाला पेपर येतो ना तर त्याचे छोटे छोटे हे करून आणि डिझाईन बनवले आहे आणि पट्टी वगैरे लावले आहे आणि आता ओट्यावरती कंदील लावला आहे तर मी आता दाखवतो तुम्हाला पहिला कंदील कसं झाला आहे ते तर मित्रांनो कंदील इथे लावला आहे ओट्यावरती तर तुम्ही बघू शकता काय छानपैकी आपला कंदील झालेला आहे तर रात्री लाईट चालू केल्यावर मस्त वाटेल तर मग एक आत्ताच दाखवतो मी तुम्हाला तर बघू शकता आत्ताच कसं काय मस्त छान दिसतो आहे आणि हा आपला मनी प्लांट आहे आणि ओट्यावरतीच लावला आहे मित्रांनो ही माझी टीम आहे तर आम्ही चौघांनी मिळून कंदील बनवला आहे अंजली आली होती थोडा वेळ हेल्प करण्यासाठी आणि प्रांजल पण होती टाइमपास करण्यासाठी तर तुम्हाला कसा वाटला आमचा आणि तुम्हाला कसा वाटला आमचा घरगुती बनवलेला कंदील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि गोराई करोई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय